खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है। ये मत खरंतर वीडियो बनवणार नव्हते, पण एक सांगते की प्रत्येक संकटात मार्ग सापडतो, प्रत्येक संकटात कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी आपल्या सोबत असतात। आणि जेव्हा जेव्हा मला थोडासा त्रास होतो किंवा काही वाईट वाटतं, संकट माझ्यासमोर उभं आहे, ते संकट सॉल्व झाल्यानंतर मी नक्की तुम्हाला सगळ्यांना सांगेल काय संकट होतं, नक्की सांगेन, सांगण्यासारखं नाही आहे पण नक्की सांगेन। आणि त्या संकटातून जेव्हा मी बाहेर पडेल तेव्हा मी सांगेल, आणि कृपा स्वामींची आहे, काही चांगले लोक माझ्यासोबत आहेत ती पण कृपा स्वामींचीच आहे। तर मला आज थोडं अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी स्वामींच्या दर्शनासाठी आले होते, तुम्ही पण दर्शन केलंच असेल। तर चला मार्केटमध्ये जाऊया, उद्या हरतालिका आहे, तर हरतालिकासाठी मला थोडंसं शॉपिंग पण करायचं आहे, गणपती बुक करायचं आहे। चला जाऊया आपण। अग्नि में तप के सोना है और भी निखरता, अग्नि में तप के सोना है और भी निखरता दुर्गम। हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल ट्रस्ट मराठी। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि जबरदस्त असणार। माझा अवतारची सती असा आहे कारण मी जिमला चालले, पण आंघोळीची आल्यानंतर आंघोळ करेन। आणि आज मला माझा डेली रुटीन शेअर करायचा होता, आज मी काय काय करते ते सगळं शेअर करायचं होतं। तर हे पाहिजे निकू चालली स्कूलमध्ये, निकू हाय का दिसत नाही दिसली। निकूची बॅग वॅग पॅक आहे, आता व्हॅनवाले येतील आणि निकू जाईल, आणि निकू जाईल लगेच मी पण जाईल तिच्या मागेच। माझी 7:30 जिम असते, आता किती वाजले, 7:14, मी अजून 5 मिनिटांनी जाईन जिमला। चला आणि हा आई सांगते, मला सांगितलं तुला आज हरतालिका आहे, आज उपवास आहे। कोण कोण उपवास करतं सांगा? अरे सगळ्यांना हरतालिकेचे खूप 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 शुभेच्छा। तुमच्या आयुष्यात खूप चांगला साथीदार मिळो तुम्हाला, आणि चांगला नसेल तर तुम्ही त्याला चांगलं सरळ करा, आणि त्याच्यासोबत चांगलं सरळ करून चांगला संसार करा। चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना। तर फ्रेंड्स, मी आले घरी आणि तुम्हाला दाखवते करून माझी आंघोळ चालू आहे। आणि आईने मी यायच्या आधी हे पा हरतालिका आहे ना, सगळं पूजेचं सामान एकत्र करून ठेवलं आहे, म्हणून माझी बॅग वॉटर बॅग सगळं पॅक करून सगळं रेडी आहे, आणि म्हणून माझी आंघोळ चालू आहे, म्हणून मी आला की भेटवते। रेडी झाली आहे मी, साडी वगैरे नेसली, आपल्याकडे कोणी कॅमेरामॅन नाही आहे त्याच्यामुळे पण दाखवू शकणार नाही। पूर्ण काय म्हणतात त्याला, नवीन साडी आहे, कोरी साडी घालतात आज, ब्लाऊज कोरं नाही आहे पण साडी कोरी आहे। आता आज आहे हरतालिका आणि हरतालिकेची पूजा करायची आहे मला, चला करूया पूजा। पूजेला सुरुवात केलेली आहे, आता हे हळदी कुंकू, दिवा, हे आहे कच्चं दूध, गणपतीची मूर्ती, पाणी, अक्षदा, आणि आता हे आहे पूजेचं ताट जे सकाळी आईने सगळे आणून ठेवलं होतं, ती सगळी पूजा आहे। तुम्ही कशी करता मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, प्रत्येकाकडची पद्धत वेगळी असते। आणि ती माती आहे वाळू, आता रांगोळी वगैरे काढली आहे, चालू आहे आपलं। मी पूजा झाली की तुम्हाला दाखवते कशी पूजा केली। कह दो मेरा
बड़ा है। ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है। आती है आंधियां तो कर उनका खैर मकदम, आती है आंधियां तो कर उनका खैर मकदम, तूफान से ही तो लड़ने खुदा ने तुझे गढ़ा है। ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है। अग्नि में तप के सोना है और भी निखरता, अग्नि में तप के सोना है और भी निखरता, दुर्गम को पार करके हिमालय को ये चढ़ाए, लाएगी रंग मेहनत आखिर तुम्हारे एक दिन, होगा विशाल तरवर वो बीज जो पड़ा है। ये मत कहो गणपति बाप्पा मोरिया, गणपति बाप्पा मोरिया, गणपति बाप्पा मोरिया, गणपति बाप्पा मोरिया, बाप्पा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया। खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है। वो सर्वशक्तियों से जब साथ है हमारे, वो सर्वशक्तियों से जब साथ है हमारे, हर काम उसके रहते हर देश हुआ पड़ा है। कभी हार ना ना हिम्मत का कदम बढ़ाओ, हजारों कदम बढ़ाने वो सामने खड़ा है। खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ये मुश्किलों से मेरा खुदा बड़ा है। देव प्रत्यक्ष येऊ शकत नाही आपल्याला आपले संकट मध्ये मदत करायला, म्हणून तो काही माणसांना आपल्याला मदत करायला पाठवतो। तर त्यामुळे देवावर विश्वास ठेवा आणि सगळी संकट दूर होतात। मध्ये मध्ये मी पण ढासाळते, पण मला अशीच देवानी पाठवलेली माणसं मला धीर देतात। आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। मी तुम्हाला 3 दिवसाचा ब्लॉग शूट करून दाखवला आणि कसा वाटला तो नक्की सांगा। तर गणपतीचं दर्शन करा, आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी परत परत व्हिजिट करा आणि कमेंट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।